नमस्कार, सोलापूर वृत्तदर्पणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या ठळक बातम्या. या ठळक बातम्यांचे प्रायोजक आहेत ग्रह सजावटीचे भव्य दालन अनमोल मार्ट सोलापूर. मोबाईल 9225919225. या ठळक बातम्यांचे सहप्रायोजक आहेत साई सुपरमार्केट. सर्व निवडक किराणा व गृहोपयोगी वस्तू अत्यंत वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले साई सुपरमार्केट. श्री रूपभवानी माता मंदिरातील शारदीय नवरात्रास महापूजा व घटस्थापना करून झाली उत्सवात सुरुवात. शहरात 406 तर जिल्ह्यात 873 हून अधिक मंडळांनी केली शक्तीदेवीची प्रतिष्ठापना. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडणं शेतकऱ्यांच्या दृष्टीने नुकसानच, साखर कारखान्याचे संचालक सिद्धाराम चाकोते यांचे मत. आणि प्रलंबित मागण्यासाठी ऊस वाहतूक ठेकेदारांचा बेमुदत राज्यव्यापी संप, दिनांक 11 ऑक्टोबर रोजी राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको. या ठळक बातम्यांचे प्रायोजक होते ग्रह सजावटीचे भव्य दालन अनमोल मार्ट सोलापूर. मोबाईल 9225919225. या ठळक बातम्यांचे सहप्रायोजक होते साई सुपरमार्केट. सर्व निवडक किराणा व गृहोपयोगी वस्तू अत्यंत वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले साई सुपरमार्केट. आता बातम्या विस्ताराने. घटस्थापनेनं शक्तीदेवी महोत्सवास शहर जिल्ह्यात उत्साहात सुरुवात झाली आहे. आई राजा उदो उदोच्या गजरात मोठ्या भक्तिभावानं सर्वत्र घटस्थापना करण्यात आली. श्री क्षेत्र तुळजापूर येथे मध्यरात्रीपासून भाविकांची गर्दी झाली होती. अनेक शक्तीदेवी उत्सव मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन शक्तिज्योत घेऊन आपापल्या गावी मार्गस्थ झाले. यामुळे सोलापूर तुळजापूर बरोबरच बोरामणी विजापूर पुणे या महामार्गावरून भाविकांची वर्दळ वाढलेली होती. पहाटे पूजाविधी नंतर घटस्थापना करण्यात आली. सोलापुरात ग्रामदैवत रूपाभवानी मंदिरातही पहाटेपासूनच पूजाविधी सुरू झाली. नवरात्र उत्सवानिमित्त मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर धार्मिक साहित्याचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. मंदिर परिसराला रोषणाई करून सजवण्यात आले आहे. सोलापुरातील गणेश पेठे येथे असलेल्या हिंगुलांबिका मंदिरात देवीच्या मूर्तीस रुक्मिणी मातेचे स्वरूप साकारण्यात आलं होतं. सोलापुरात शक्तीदेवी उत्सव अनेक सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने साजरा करण्यात येतो. दुपारनंतर सार्वजनिक शक्तीदेवी मंडळाच्या मिरवणुका निघाल्या तर नियमितपणे अनवाणी रूपाभवानी मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होती. पहाटेपासूनच देवीचा जयघोष करीत महिला लहान मुलं तरुण मंदिराकडे जात होते. सिद्धेश्वरची चिमणी पाडणं हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने नुकसान आहे असे संचालक चाकोते यांनी सांगितले. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडली गेल्याने कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होणार नाही, यात शेतकऱ्यांचे नुकसान आहे. याचबरोबर वीज निर्मितीतही अडथळी येऊन वीज तुटवडा भासेल असं मत सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक सिद्धाराम चाकोते यांनी व्यक्त केले. मंगळवारी संजय थोबडे यांनी पत्रकार परिषद घेऊन कारखान्याची बेकायदा ठरलेली आणि विमानतळास अडचण ठरणारी चिमणी काढून टाकावी अशी मागणी केली होती. यावर सिद्धाराम चाकोते म्हणाले, अशा घाईमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी तसेच कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक जणांना आर्थिक अडचण होणार आहे. शासनाकडे या मुद्द्यावर कारखान्याच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे. कुणीही दबाव आणू नये हे शेतकरी हिताचे नाही असेही ते म्हणाले. 50 वर्षाचं एक कारखाना आहे, नावलौकिक कारखाना आहे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये आता लोड शेडिंग चालू आहे आणि आपल्या कारखान्याचं विद्युत निर्मिती जी आहे आता 38 मेगाहर्ट्झ आहे आणि ह्या कारखान्यावर जवळपास 26-27 हजार सभासद अवलंबून आहेत आणि एका कुटुंबामध्ये जर 4-5 सभासद जरी पकडलं तर साधारण 1 लाख शेतकरी वर्ग हे सिद्धेश्वर साखर कारखान्यावर अवलंबून आहे आणि याच्याबरोबर कारखान्याचे जवळपास 600-700 ट्रक आहेत, ट्रॅक्टर आहेत, बैलगाडी आहेत. मोठं 2-3 लाख लोकांचं उपजीविका या साखर कारखान्यावर अवलंबून आहे. जर करिता या सिद्धेश्वर कारखान्याचं जर चिमणी पाडण्याचं जे विमान सेवा संदर्भाचे विषय आहे, वास्तविक पाहता सोलापूर शहराचा विकास व्हावा विमान सेवा संदर्भात आमचा कुठलाही विरोध नाही.
या सोलापूर शहरामध्ये 1987 पासून विमान सेवा चालू आहे. कारखान्यावर वन साइड लँडिंग आणि वन साइड टेकऑफ, जे म्हणजे शहराकडनं विमान उतरत आहे आणि शहराच्या दिशेने जर विमान उडालं तर कुठल्याही प्रकारे चिमणीचं त्या ठिकाणी अडचण नाही. आणि विमानाचं जे फनेल आहे, या फनेलमध्ये सिद्धेश्वर कारखान्याचं चिमणी जसं आज दिसतंय त्याचबरोबर एनटीपीसीचं देखील चिमणी आहे. त्या ठिकाणी दोन्ही चिमण्याची अडचण आहे, परंतु फक्त सिद्धेश्वर कारखान्याचं चिमणी लोकांना काही त्या ठिकाणी जास्तच अडचण असं झालेलं असं दिसून येत आहे. वास्तविक पाहता आज भारत देशामध्ये अनेक साखर कारखाने, अनेक एअरपोर्ट असे आहेत की ज्या ठिकाणी वन साइड टेक लँडिंग आणि वन साइड टेकऑफ आहे. काही सभासदांना त्यांचं बोलविता धनी कोण आहे हे आता आम्हाला अजून स्पष्ट झालं नाही, परंतु ते सभासद लोकांना उचकून सिद्धेश्वर कारखान्याला कसं अडचणीत आणता येईल याकरिता अनेक लोकांचा प्रयत्न आहे. आमची अशी विनंती आहे की सिद्धेश्वर कारखाना हे शेतकऱ्यांचं कारखाना आहे, कोऑपरेटिव्ह कारखाना आहे, साखर कारखाना हे सहकार क्षेत्रात आहे, हे कुणाचं वैयक्तिक नसून हे सर्व शेतकरी आपण सर्व पत्रकार बंधू आपण सर्वांना विनंती आहे की आपल्या सोलापूर शहराचं एक नावलौकिक वैभव असलेला हा कारखाना आहे, हा कारखाना जिवंत राहावा, या कारखान्याची चिमणी वाचावं या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही कारखाना व्यवस्थितरित्या चालवून शेतीपंपाला 8 तास वीज पुरवठा द्यावा यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. शेतीपंपाच्या वीज पुरवठ्यात अचानक कपात केल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतीपंपाला दिवसा सलग 8 तास वीज पुरवठा द्यावा या मागणीसाठी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आज वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून कार्यालयातच ठिय्या आंदोलन केलं. फडणवीस सरकारचं करायचं काय आली मुलीवर पाय, कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, अरे हनुमानाचं करायचं काय आली मुलीवर पाय, अरे हनुमानाचं करायचं काय आली मुलीवर पाय, शेतीबंपाला 10 तास वीज मिळाली पाहिजे. सुमारे 2 तासाच्या ठिय्या आंदोलनानंतर कार्यकारी अभियंता नंदकुमार सोनंदकर यांनी शेतीपंपासाठी 10 तास वीज पुरवठा देण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. मागील काही दिवसापासून वीज वितरण कंपनीने शेतीपंपाच्या वीज पुरवठ्यात अचानक कपात करून 8 तासावरून 4 ते 5 तास वीज पुरवठा दिला जात आहे. कमी दाबाच्या आणि अनियमित वीज पुरवठ्यामुळे तालुक्यातील शेतकरी कमालीचे हैराण झाले आहेत. परतीच्या पावसानेही शेतकऱ्यांकडे पाठ फिरवल्यानं तालुक्यातील शेतकरीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशातच वीज वितरण कंपनीने अचानक शेतीपंपाच्या वीज पुरवठ्यात कपात केल्याने शेतकऱ्यांच्या समस्येत अनेक भर पडली आहे. सध्या खरीप हंगाम संकटात असतानाच काही ठिकाणी शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर रब्बीच्या पेरण्या केल्या आहेत, मात्र शेतीपंपाला नियमित आणि पुरेशा प्रमाणात वीज पुरवठा मिळत नसल्याने केलेली पेरणी वाया जाण्याची भीती आहे. याशिवाय ऊस, केळी, डाळिंब यांसारखी पिके देखील विजेअभावी संकटात आली आहेत. शेतकऱ्यांना दिवसभरात पुरेसा आणि नियमित वीज पुरवठा करावा या मागणीसाठी आज युवक काँग्रेसच्या वतीनं महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढून कार्यालयातच ठिय्या आंदोलन केलं. शेतीपंपाला 10 तास वीज मिळावी या मागणीसाठी आज युवक काँग्रेसच्या वतीनं या महावितरणच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करत आहोत. आम्ही या ठिकाणी एकही अधिकारी उपलब्ध नाही. शेतीपंपाला 10 तास वीज द्यावी असं राज्य सरकारचा आदेश असताना सुद्धा पंढरपूर तालुक्यातील काही अधिकारी फक्त शेतीपंपाला 7 तासच वीज देतात आणि त्यातून लाईट ट्रिप होण्याचा काळ 2 तासाचा असतो. म्हणजे शेतीपंपाला 24 तासातले फक्त 4 तास लाईट मिळते. एवढ्या 4 तासावरती शेती कशी करायची असा मोठा प्रश्न या शेतकऱ्यासमोर आहे. एकीकडे पावसाने उलकवणी दिली आहे, दुष्काळाची छाया आहे, दुसरीकडे हुमणीचा प्रादुर्भाव आहे, त्यातच ऑक्टोबरची हीट आहे, त्यामुळं शेती इतकी धोक्यात आली असताना सुद्धा
राहिलेल्या पाण्यामध्ये कशी शेती भिजवायची हा प्रश्न शेतकऱ्या पुढे असताना आज इथले अधिकारी मनमानीपणाने वागून शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. यापुढे जोपर्यंत इथं अधिकारी येणार नाहीत आणि सक्षमपणानं उत्तर देणार नाहीत की आम्ही शेतीपंप 10 तास वीज देणार नाही, तोपर्यंत इथून एक शेतकरी उठणार नाही आणि हलणार नाही. शेतकऱ्यांनी अचानक ठिय्या आंदोलन केल्यामुळे कार्यालयातील अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. संग्राम जाधव, वृत्त दर्पण न्यूज, पंढरपूर. जॉब द आंदोलन कृती समिती सोलापूरकरांना 3 ग्रंथांच्या रूपातून मेजवानी देणार आहे. जवाब दो आंदोलन कृती समितीच्या वतीनं आजपर्यंत नेहमीच कृतीशील कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे, त्यातून परिवर्तनाची वाटचाल सुरू झाली आहे. जवाब दो आंदोलन कृती समितीच्या वतीनं ज्या ज्या परिवर्तनवादी कार्यक्रमाचे आयोजन केले त्यातून समाजाचे प्रबोधन झालेले आहे. पुस्तक प्रकाशनाचा हा पहिलाच प्रयोग आहे. यानंतर अनेक लेखकांची विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित करण्याचा मानस असून त्याचा एक भाग म्हणून जवाब दो आंदोलन कृती समिती सोलापूर यांचे सभासद डॉ धम्मपाल रेवन माशाळकर लिखित माईसाहेब आंबेडकर व्यक्ती आणि कार्य, क्रांतिकारी महात्मा बसवेश्वर आणि लोकमाता अहिल्यादेवी होळकर या 3 ग्रंथांचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. याची माहिती आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत विष्णू गायकवाड आणि हसीफ नदाब यांनी दिली. हा प्रकाशन सोहळा शनिवारी दिनांक 13 ऑक्टोबर 2018 रोजी सायंकाळी ठीक 5:30 वाजता शिवस्मारक शिंदे चौक नवी पेठ सोलापूर या ठिकाणी संपन्न होणार आहे. सांगली येथील ज्येष्ठ विचारवंत डॉ गौतमी पुत्र कांबळे, उदगीर येथील ॲडव्होकेट शिवानंद हैबतपुरे यांच्या हस्ते तर ज्येष्ठ साहित्यिक नसीमा पठाण यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशन सोहळा संपन्न होणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून अर्जुन सलगर, प्राध्यापक अंजना गायकवाड, साताऱ्याचे डॉक्टर सुनील गायकवाड, नांदेडचे डॉक्टर अरविंद्र सोनटक्के, कौशल्य प्रकाशनचे डॉक्टर अशोक गायकवाड, चिन्मय प्रकाशनचे विश्वंभर कुलकर्णी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन जवाब दो आंदोलन कृती समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे. येत्या 13 ऑक्टोबर रोजी जवाब दो आंदोलन कृती समितीच्या वतीनं 3 ग्रंथांचं प्रकाशन या ठिकाणी आपण सोहळा पार पाडतोय. डॉक्टर धर्मपाल माशाळकर लिखित, माईसाहेब आंबेडकर व्यक्ती आणि कार्य, कौशल्य प्रकाशन औरंगाबाद आणि क्रांतिकारी महात्मा बसवेश्वर लोकमाता अहिल्या देव होळकर चिन्मय प्रकाशन औरंगाबाद या 3 ग्रंथांचं प्रकाशन सोहळा आपण या ठिकाणी आयोजित करतोय. या पत्रकार परिषदेला यशवंत फडतरे, समीउल्ला शेख, दयानंद बनसोडे, बाबूअण्णा बनसोडे, अमोल धेंडे आदी उपस्थित होते. आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहत राहा सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनल. न्यू भारत फॅशन, शूटिंग, शर्टिंग, लेडीज टॉप, ड्रेस मटेरियल, कुर्तीज, लेगिन्स, सर्व काही एकाच छताखाली. दिवाळी व दसऱ्यासाठी आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तयार. न्यू भारत फॅशन, पत्ता 13 आनंद नगर, इंदिरा नगर रोड, विजापूर रोड, सोलापूर. मोबाईल 99 75 77 74 21. वटकर बंधू यांचे बालाजी आटा चक्की, 1 HP, 2 HP, 3 HP, 2-in-1 व हॉटेलसाठी ग्रेव्ही मशीन, सर्व मॉडेल्स उपलब्ध. 15 मिनिटात 5 किलो दळणारी एकमेव बालाजी आटा चक्की. आटा चक्की मधील विविध व्हरायटीज एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण वटकर बंधू यांचे बालाजी आटा चक्की. दसरा दिवाळी निमित्त प्रत्येक आटा चक्कीवर विशेष डिस्काउंट, मोटारची वॉरंटी ऐवजी गॅरंटी देण्यात येईल. पत्ता शॉप नंबर 1 व 2, बॉम्बे पार्क कमानी लगत, जुळे सोलापूर, डीमार्ट जवळ जुळे सोलापूर. मोबाईल 98 22 25 1876. सोलापुरा प्रथमच श्री श्याम वंदना महोत्सव, एक श्याम श्री बनसेवाले के नाम, सामूहिक विवाह सोहळ्याचे प्रणेते श्री ब्रिज मोहनजी पोपलिया यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक 20 आणि 21 ऑक्टोबर रोजी भारतात प्रथमतः आपल्या सोलापूर शहरात 3D ॲनिमेशन प्रोजेक्ट मॅपिंग व्हिज्युअल इफेक्ट कार्यक्रम 100x20 च्या स्क्रीनवर भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक 21 ऑक्टोबर 2018 रोजी दुपारी 3 PM प्रसिद्ध कलाकारांचा मनमोहक नृत्याविष्कार आणि श्री श्यामदेवाचं गुणगान या कार्यक्रमात अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून जलाभिषेक, जंगल, गणरायाचं दर्शन, समुद्र, पशुपक्षी यांची हुबेहू प्रतिकृती सादर केली जाणार आहे. उत्सव स्थळ पर्ल गार्डन, सोलापूर पुणे हायवे, रूपा भवानी मंदिराजवळ, सोलापूर. सांगोला शहरातील प्रसिद्ध डॉक्टर परेश खंडागळे व डॉक्टर स्वाती खंडागळे यांचे सुश्रुत हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त असणारे हॉस्पिटल. मुलगी झाल्यास मोफत प्रसूतीची सवलत देणारे हॉस्पिटल म्हणजेच सुश्रुत हॉस्पिटल. पत्ता कडलास रोड, सांगोला. संपर्क 75 88 50 61 97. गरजूंनी अवश्य लाभ घ्यावा. स्वामी समर्थांचा सहवास लाभलेल्या अक्कलकोटच्या पावन नगरीत प्लॉट बुकिंग करा. समर्थाच्या मातीशी नाते जोडा. फक्त नवरात्र मुहूर्तावर रुपये 21,000 भरून प्लॉट बुक करा. 5 ग्रॅम सोने व 10 ग्रॅम चांदी हमखास भेट घ्या. दरमहा 10,000 हप्ता भरा, प्लॉट खरेदी करा. प्लॉट मध्ये उत्तम गुंतवणुकीची संधी. समर्थ सरोवर साइट अक्कलकोट सिटी मध्ये BCA BBA कॉलेज लगत NATP लेआउट मंजूर. एक वेळ अवश्य भेट द्या. पाण्याची सोय अंतर्गत 9 व 12 मीटरचे रस्ते. विजेची सोय NATP लेआउट मंजूर. आकर्षक गेट व स्वतंत्र तार कंपाऊंड. मुलांना खेळण्यासाठी मोकळी जागा व बगीचा. संपर्क ज्ञानोबा चिप्पा. मोबाईल 81 80 94 04 09 आणि अनिल चिप्पा. मोबाईल 81 80 94 08. आता पाहूयात इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक ठेकेदार संघटनेच्या वतीनं सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या वाहतूक ठेकेदारांच्या भव्य अशा मेळाव्याचं आयोजन माढ्यात करण्यात आलं होतं. या मेळाव्यात संघटनेचे अध्यक्ष रणजित पवार यांनी उसाचे एकही टिपरू कारखान्याकडे घेऊन न जाण्याचा निर्णय घेऊन जोपर्यंत प्रलंबित मागण्या मान्य होत नाहीत तोवर राज्यातील ऊस वाहतूक ठेकेदारांचा संप सुरू राहण्याची घोषणा करून राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याची घोषणाही यावेळी त्यांनी दिली. कारखानदारांच्या दबावाला बळी न पडता आंदोलनात सक्रिय होण्याची शपथ त्यांनी यावेळी सर्वांना दिली. कारखान्याने वाहतूक दर वाढ करावी, ऊस वाहतूक ठेकेदाराला ऊसतोडणी ठेकेदार यांचा स्वतंत्र करार करावेत यासह अन्य मागण्यांसाठी हा आंदोलन पुकारण्यात आला आहे. मेळाव्यात ऊस वाहतूक ठेकेदारांनी आपल्या अडचणी बोलून दाखवल्या. जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही एकही ट्रक ट्रॅक्टर कारखान्याला जाऊ देणार नाही, एकही टिपरू तुटणार नाही त्याची अशी आज आम्ही इथून एल्गार केला आहे. आणि येत्या 11 तारखेला पूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे आमची संघटना जवळपास 12-13 जिल्ह्यात आमची संघटना सक्रिय झालेली आहे. वाहन मालकात सक्रिय झालेत, होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आज सगळे जागे झालेत, उठून आज संघर्षासाठी तयार आहेत. त्या जिल्ह्यात येत्या येणाऱ्या 11 तारखेला आम्ही संघटनेमार्फत रास्ता रोको करणार आहेत. हे शासन आणि कारखानदार यांना जागा करण्यासाठी पुढच्या 11 तारखेला रास्ता रोको करणार आहेत. या मेळाव्यास संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष नाजीम बागवान, माढा तालुकाध्यक्ष भारत पालकर, गोविंद राठोड, शामराव मोरे, चंद्रकांत वाघमोडे, बाळासाहेब चव्हाण, शैलेश साठे यांच्यासह अन्य संघटनेचे पदाधिकारी तसेच सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ऊस वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऊस वाहतूक ठेकेदारांनी संपाचे हत्यार उपसल्यानं कारखानदारांची डोकेदुखी वाढणार हे निश्चित. स्वर्गीय जगजीत सिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त गझल संध्याचा कार्यक्रम झाला. गझल सम्राट स्वर्गवासीय जगजीत सिंह यांच्या 7व्या पुण्यतिथीनिमित्त सुस्नेह सांस्कृतिक मंडळ सोलापूर या संस्थेने प्रसिद्ध गझलांचा गझल संध्या हा कार्यक्रम डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित केला होता. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूरच्या लेखिका सुरेखा शहा व प्राध्यापिका
कासिमा पठाण व माजी नगरसेवक विश्वनाथ बेंद्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व जगजित सिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. सदर कार्यक्रमात डॉक्टर राजीव मोहोळकर व सुप्रिया सोरटे यांनी गझलांचे गायन केले. कैसे कैसे हाथ से सहते रहे, कैसे कैसे हाथ से सहते रहे, फिर भी हम जीते रहे हंसते रहे. सूत्रसंचालन श्रुती मोहोळकर यांनी केले. कार्यक्रमात अनेक गझलांना उपस्थितांनी दाद दिली. सदर कार्यक्रमास सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांची आवर्जून उपस्थिती होती. भारतीय वीरशैव ककया समाज एक संघ व जीवनधारा वधूवर सूचक मंडळाच्या वतीने वधूवर मेळावा व स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी दसऱ्यानंतर वधूवर मेळाव्यानिमित्त स्नेहसंमेलन सर्वांना एकत्र करण्याचा या मेळाव्यानिमित्त एकमेकांची ओळख व वधूवरांची नोंद मिळण्याची साधन होत आहे. 18 वर्षापासून कार्यरत संघ व मंडळ अनेक समाजोपयोगी कार्यक्रम घेतलेले आहेत. भारतातले महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि गुजरातमधून वधूवर मंडळी येत असतात आणि लाभ घेतात. बहुसंख्येने समाज बांधव वधूवर नावनोंदणी करावे. एक मोठा एक छोटा फोटो, बायोडोटा आणि नोंदणीसाठी 300 रुपये, पुस्तकासाठी 200 रुपये सोबत आणावे. सध्या नावनोंदणी चालू आहे. विशेष करून सैनिक, पोलीस, शिक्षक, समाजसेवक यांचा सत्कार होणार आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सोशल पुरस्कार देण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे डी के कटके, संदीप कळंबे, सर्व जिल्ह्याचे समाजाध्यक्ष नरेंद्र इंगळे, सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी, विशेष निमंत्रण खास सोलापुरातील वधूवर मंडळी व मान्यवर चारीपेट अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन मल्लिकार्जुन खरगे, प्रमुख पाहुणे सुधीर खरटमल, चंद्रकांत शिंदे, संगीता पोळ हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत असे मेजर शिंदे यांनी सांगितले. यावेळी अशोक खरटमल, अंबाजी कटके, आप्पा शिंदे, परशुराम इंगळे, यल्लप्पा वटकर, धोंडीबा शिंदे, सिंधुताई सोनवणे, शांताबाई नारायणकर, सुनीता शिंदे, सुनीता शेरखाने, सुनंदा वटकर आदी उपस्थित होते. एनजी मिलमधील वारसा वस्तू वाचवण्यासाठी इंटॅकच्या वतीने सह्यांची मोहीम राबवण्यात येणार आहे. इंटॅक ही नागरिकांच्या सहभागातून ऐतिहासिक वारसा जतन संवर्धन करणारी देशातील अग्रगण्य संस्था आहे. नुकताच एनजी मिलची जागा माडाला विकण्याचा निर्णय झाल्याचे समजते. त्याबाबत तेथील ऐतिहासिक वस्तूंचे जतन करण्याची अट घालून विक्री करण्यात यावी अशी संस्थेची भूमिका आहे. सदर प्रकल्पाचा अभ्यास संस्थेने केला असून सरकारचे आर्थिक नुकसान न होता असा विकास करणे शक्य आहे. त्याचा सविस्तर अहवाल वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांना सादर केला आहे. आज सर्व स्तरातील सोलापूरकरांनी एनजी मिलच्या ऐतिहासिक वास्तू वाचवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे असे यावेळी सांगण्यात आले. आता बऱ्याच वर्षांपासून मिल बंद आहे, त्यामुळे आपल्याला कोणालाच तिथे आज जाता येत नाही, बघता येत नाही, त्यापासून माहिती नाही सर कदाचित, पण अतिशय सुंदर अशा वास्तू आहेत तिथे आतमध्ये. तर सरकारने आता अलीकडेच जो एक बातमी आली त्याच्यामध्ये वस्तुद्योग खात्याने म्हाडाला ही जागा विकायचं असं ठरवलेलं आहे. आणि आमची अशी मागणी आहे की तुम्ही कुणालाही विका, म्हाडाला विका किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या विकसकाला विका, पण ते करताना मिलच्या ज्या महत्वाच्या वास्तू आहेत त्या वास्तूंचं जतन संवर्धन व्हावं आणि त्याचा सोलापूरकरांना सार्वजनिक उपयोगासाठी काहीतरी तिथं केलं जावं. बाकीची जी जागा आहे ती तुम्ही विकसकाला विका आणि त्याच्यातून तुम्हाला त्याचे काय आर्थिक गणित असेल ते तुम्ही सोडू शकता. आणि हे सगळं करता येणं शक्य आहे हे इंटॅक्टनी एक विस्तृत अहवाल करून आणि त्याचा संपूर्ण अभ्यास करून
आम्ही तो एक विस्तृत अहवाल तयार केलेला आहे आणि तो त्याच्यावरून हे सिद्ध होतं की सरकारचं आर्थिक नुकसान न होता सुद्धा सगळ्या वास्तू जतन. यावेळी नितीन आणवेकर, प्रसाद भोरे, श्वेता खोटावळे आदी उपस्थित होते. विभागीय थ्रोबॉल स्पर्धेत उस्मानाबादच्या खेळाडूंनी बाजी मारली. तुळजापूर तालुक्यातील सांगवी येथे मंगळवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक कल्याण सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय उस्मानाबाद आणि मॉडर्न हायस्कूल तसेच उच्च माध्यमिक विद्यालय सांगवी तालुका तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विभागीय थ्रोबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 14, 17, 19 वर्ष वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला. यामध्ये लातूर, नांदेड, उस्मानाबाद या तिन्ही जिल्ह्यातील 25 संघांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख श्यामल वडणे पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडिक, पंचायत समिती सदस्य गजेंद्र जाधव, मोहन जाधव, प्राध्यापक शंकर लोभे, उपमुख्याध्यापक जीवन उमरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती अमोल मगर, खंडू जाधव, उमेश भुईरकर, महेश मगर, रघुनाथ मगर, भास्कर माळी, विठ्ठल गुंड, रत्नदीप वडणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमावेळी राष्ट्रीय खेळाडू सुमित्रा रोमन, मनीषा डांगे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या स्पर्धेसाठी पंच म्हणून बालाजी पवार, योगेश ताटे, राहुल मेत्रे, रोहन जाधव यांनी काम पाहिलं. तसेच स्पर्धेतील खेळाडूंच्या मध्यान्ह भोजनाची व्यवस्था संभाजी ब्रिगेडचे उपतालुका प्रमुख महादेव मगर यांनी केली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतलं. पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. या ठळक बातम्यांचे प्रायोजक आहेत ग्रह सजावटीचे भव्य दालन अनमोल मार्ट सोलापूर. मोबाईल 9225919225. या ठळक बातम्यांचे सहप्रायोजक आहेत साई सुपरमार्केट. सर्व निवडक किराणा व गृहोपयोगी वस्तू अत्यंत वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले साई सुपरमार्केट. श्री रूपभवानी माता मंदिरातील शारदीय नवरात्रास महापूजा व घटस्थापना करून झाली उत्सवात सुरुवात. शहरात 406 तर जिल्ह्यात 873 हून अधिक मंडळांनी केली शक्तीदेवीची प्रतिष्ठापना. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडणं शेतकऱ्यांच्या दृष्टीने नुकसानच, साखर कारखान्याचे संचालक सिद्धाराम चाकोते यांचे मत. आणि प्रलंबित मागण्यासाठी ऊस वाहतूक ठेकेदारांचा बेमुदत राज्यव्यापी संप, दिनांक 11 ऑक्टोबर रोजी राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको. या ठळक बातम्यांचे प्रायोजक होते ग्रह सजावटीचे भव्य दालन अनमोल मार्ट सोलापूर. मोबाईल 9225919225. या ठळक बातम्यांचे सहप्रायोजक होते साई सुपरमार्केट. सर्व निवडक किराणा व गृहोपयोगी वस्तू अत्यंत वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले साई सुपरमार्केट. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. नमस्कार. नमस्कार दर्शक हो, आपण गेली इतकी वर्ष आमच्या सोबत आहात, आपले आभार. हा ऋणानुबंध दृढ होण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत आपणासाठी खास विशेष सेवा, इंटरनेट ब्रॉडबँड सेवा. ग्राहक हो, BRDS नेटवर्क हे डिजिटल नेटवर्क आहे हे आपण जाणताच, आणि या तंत्राद्वारेच आम्ही घेऊन येत आहोत इंटरनेट ब्रॉडबँड सेवा. यात आहे अतिशय प्रगत तंत्रज्ञान, यात आहे आपल्याला परवडणाऱ्या दरांचा विचार, यात आहे अत्यंत वेगवान स्पीड, यात आहे आपल्याला देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा विचार. आमच्या या अतिप्रगत आणि अजोड सेवेत सहभागी व्हा. मग आजच आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा अथवा अधिक माहितीसाठी या क्रमांकावर कॉल करा. चला एक पाऊल पुढे टाकूयात
BRDS च्या प्रगत अशा ब्रॉडबँड मध्ये सहभागी होऊया.